आव्हान आहे आणि आव्हानाला प्रत्युत्तर देणारे या थळ संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे। सर्व मैदानाच्या दिशेने अतिशय शांत असा सामना आहे कारण आपण पहिल्या धावा झालेल्या नाहीयेत। प्रेक्षक अगदी उदास असतील कारण प्रेक्षकांना चौकार षटकार बघायला आवडतात, परंतु पेण दादर संघाच्या खेळाडूंनी यावेळेस मात्र नाराज केलं। पण काही दिवसापूर्वी याच ठिकाणी डे टूर्नामेंट झाली, बादल मात्रच्या बॅट मधून सहा चेंडू मध्ये सहा षटकारांचा विक्रम या मैदानावर नोंदवलं गेलंय। अगदी पलीकडच्या बाजूला सलग दोन वर्ष डे टूर्नामेंट मध्ये पेण दादर संघाने प्रथम क्रमांकाचं मान देखील पटकवलाय। या मैदानावर देखील त्यांनी प्रथम क्रमांकाचा मान पटकवलाय। तो दिवस तुमचा होता, आजचा दिवस तुमचा नाही असं समजा आणि सुरू करूया खेळ। इथे मात्र हलके हाताने चेंडू पूल केलाय, डीप मिड विकेटच्या दिशेने त्या ठिकाणी एक धाव मिळेल। एका धावेनं श्री गणेशा झाला थळ संघाचा अलिबाग आणि एक पेनचा संघ आपण पाहतोय। अगदी ऑक्टोबर हीट संपली की प्रत्यक्षरित्या संपूर्ण महाराष्ट्रभर टेनिस क्रिकेट बालच एक हंगामी सीजन स्टार्ट होतं आणि तिथून मात्र मार्च एप्रिल मे पर्यंत चालणार हे क्रिकेट आज मात्र रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। एकीकडे उरणमध्ये दोन ठिकाणी रजनी क्रिकेटच्या स्पर्धा सुरू, एक या मैदानावर जिथे आपण भुकवीराच्या मैदानावर पाहतोय तर दुसरी स्पर्धा जासईच्या मैदानावर। इथे मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला, वेगाने टाकलेल्या चेंडूवर नसीब नाईक काय नसीब उजळवून टाकतील का हा देखील प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी येणार आहे। एक वेगवान गोलंदाज आहे, दोन तीन वर्षांमध्ये स्वतःच्या नावाची ओळख नसीबनं आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केली आहे। भन्नाट वेगानं चेंडू टाकणारा हा गोलंदाज, इथे आणखी एक जबरदस्त बॉल, इथे आणखी एक उसळी दिलेला चेंडू पाहायला मिळाला। लगातार बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू पाहायला मिळतायत। सपाट पाटा विकेट आहे परंतु धावा होत नाही ती चिंतेची बाब इथे आपल्याला पाहायला मिळते। इथे अपर कट केला, जबरदस्त प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतो, इन साइड आउट चा फटका चेंडू केला सीमा रेषेच्या बाहेर चार धावांकरता। इथे चांगल्या पद्धतीने चेंडू स्टीअर केला, लॉंग ऑफच्या दिशेने कार्पेटच्या माध्यमातून सहजरित्या एक धाव या ठिकाणी प्राप्त झाले। बरं, सामन्यामध्ये इथे औपचारिकता आहे कारण 16-17 धावांचं लक्ष्य आहे, त्यापैकी पहिल्या षटकामध्ये 7 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या जात आहेत। वन साइड गेम, दोन षटकामध्ये सामना हा फिनिश होऊ शकतो। इथे मात्र पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, डिपेक्षा कव्हरच्या वरून मारतोय चेंडू, सीमा रेषेच्या दिशेनं अगदी वेगानं जातोय, चेंडू गेला सीमा पार चौकार।
विनीत पाटील यांना विनंती करेन की आपण मंचकावर यावं. तेजस पाटील यांना देखील, तेजस तांडेल यांना देखील विनंती करू की आपण मंचकावर यायचं. 11 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजूनही 6 धावांचं लक्ष या ठिकाणी शिल्लक असेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, मंगेश जोशी नावाचा गोलंदाज वापरला जाईल. इथे मात्र ऑफ स्टंपवर पिच केलेला बॉल आहे. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. इथे चांगला फटका सजवलाय, मॅच फिनिश केलाय षटकारानं. या ठिकाणी सामना वन साइड गेम, सामना संपला जातोय. टॉस जिंकलाय, टॉस जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले शेवे गावाच्या फलंदाजांना. एक नवा कोरा प्रेक्षकांच्या भेटीस येणारा हा सामना. तत्पूर्वी या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी घोषित केलं जाईल. आपण पाहिलं या सामन्यामध्ये ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आकांक्ष याला मी आम्ही विनंती करू की आपण मंचकावर यायचं. ज्याने 4 सफलता प्राप्त केल्या होत्या, एक जबरदस्त स्पेल ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 1:15 या ठिकाणी वाजतोय. नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीस येईल. इथे मात्र आपण विनंती करू आकांक्ष याला की आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी मंचकावर यावं. विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या वतीने आयोजित ही शानदार स्पर्धा, 4 दिवस चालणारा खेळ आणि 4 दिवसांच्या या खेळातला हा पहिला दिवस, पहिली रात्र. या पहिल्या रात्रीच्या खेळामध्ये आपण पाहिलं, पहिला सामना दुतम संघाने जिंकला, दुसरा सामना आपण गोवटने संघाने जिंकलाय, तिसरा सामना आपण पाहतोय थळ संघाने जिंकलाय. आता साखळी फेरीतील शेवटचा सामना, शेवा विपक्ष भवरा. भवरा संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय शेवा संघाला. इथे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल सन्माननीय संजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 4 विकेटचा एक जबरदस्त भन्नाट स्पेल ज्याच्या हातातून पडला तो आकांक्ष ठरला मॅन ऑफ द मॅच. चलूया, इथे नवीन कोरा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या दरम्यान आम्ही विनंती करू सन्माननीय समत भोंगळे युवा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण, आपण मंचकावर यायचं आहे. तसेच मुसावीर खोटे आयपीएल मुंबई इंडियन्स 2008 यांना देखील आम्ही विनंती करू की आपण ही मंचकावर यावं. मुसावीर खोटे 2008 साली आपण आयपीएलच्या फॉर्मॅट मध्ये त्यांना मुंबई इंडियन्स संघामध्ये खेळताना पाहिलंय. त्यांना आम्ही विनंती करू की आपण मंचकावर यावं. समोर जे व्यासपीठाच्या समोर ज्या खुर्च्या टाकून बसलेल्या आहेत त्या खुर्च्या जरा आपण आता खेळाडूंसाठी द्यायच्या आहेत अशा सूचना सन्माननीय आयोजकांच्या वतीने या ठिकाणी येत आहेत. साजन पाटील आपण थोडस सहकार्य करा. खेळाडू कक्षामध्ये खुर्च्या द्यायच्या आहेत. मुसावीर
शेवटी हा खेळाडू या ठिकाणी येतो एकदा जोरदार टायांनी त्याचं या ठिकाणी स्वागत करूया. एक फार मोठ्या क्रिकेटच्या पटलावर त्यांना आपण पाहिलं. इंडियन प्रीमियर लीग जगातली श्रीमंत प्रतियोगिता जे क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्या क्रिकेटच्या खेळातला 2008 साली ज्याला आपण इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये पाहिलं ते अर्थातच हा खेळाडू आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालाय त्याचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करूया. अगदी पावणे एक वाजता त्यांची खास उपस्थिती या ठिकाणी लाभली. ज्या ठिकाणी पोहोचण्याचं बऱ्याच सामान्य क्रिकेट खेळाडूंचं स्वप्न असतं त्या ठिकाणी जाऊन आलेला हा खेळाडू काल परवाच आपण पाहिलं डोमेस्टिक लेव्हलचं क्रिकेट फार मोठं राहिलं. रणजी क्रिकेट तो खेळला. एमसीए मध्ये त्याचे उच्च आकडे पाहायला मिळाले. भारतीय अ गटामध्ये त्याने चांगले आकडे मिळवले. पण त्या खेळाडूला भारतीय संघाची टोपी कधी परिधान करण्याची संधी प्राप्त झाली नाही. पण काल तो दिवस उगविला आणि सरफराज खान याने आपल्या वडिलांच्या डोळा देखत भारतीय संघामध्ये कमबॅक केलं. ती टोपी अगदी चुंबन घेत आणि एक गोड मिठीतून आपल्या वडिलांना ते अश्रू अनावर झाले आणि संपूर्ण क्रिकेट विश्वाला सांगितलं ज्या माणसांची स्वप्न मोठी असतात ना ती माणसं कधी थांबत नसतात. जी माणसं स्वप्न दिवसा पाहतात ना ती माणसं कधी थांबवली जात नसतात. त्या स्वप्नांच्या पाठीमागे परमेश्वर देखील असतोच असतो. काल सरफराज खानच्या भारतीय क्रिकेटमध्ये एंट्री होताना आपण पाहिलं. चलूया अशाच खेळाडूला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मैदानाच्या दिशेनं परत एकदा आपण बोलूया. आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. उमंगजी भोईर आपण समालोचन कक्षाशी या ठिकाणी जोडावं. काय बोलत फटका पाहायला मिळतोय. डीपेक्षा कवरच्या वरून आलाय एक देखना कॉपी बुक स्टाईल फटका. चार धावा. स्वागत करूया सन्माननीय आदरणीय श्री मुसाबीर घोटे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. या स्पर्धेमध्ये खार मी म्हणेन की एक असा खेळाडू लाभला ज्यानं इंडियन प्रीमियर लीग सारख्या मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये आपल्या स्वतःच्या खेळाचा एक ठसा उमटविला आणि त्या काळामध्ये या खेळाडूची दहशत आपण पाहिली. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्याला सन्मानित करूया. या स्पर्धेमध्ये मुसाबीर हा खेळाडू फार मोठी उपस्थिती आज आपल्याला या ठिकाणी लाभली. त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये या ठिकाणी केला जातो. अगदी मनापासून आम्ही त्यांचं स्वागत करतोय. त्यांच्या समोर आपण पाहतो समत भोंगले साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. युवा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण यांची देखील उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. मी विनंती करतो प्रथमेश यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान भोंगले साहेबांचा या ठिकाणी करावा. या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाचा आदर तिथे सन्मान या ठिकाणी जातो आहे. आणि खर तर ही स्पर्धा मानाची सन्मानाची अभिमानाची परंतु उशिरा झाली सुरू. यावेळी सर्व काय चेंडू इथे खेळाडू आलाय खाली आणखी विकेट पडली जाईल. सन्माननीय संभाजी भोंगले यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. युवा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण इथे त्यांचा सन्मान केला जातोय. खूप खूप मनापासून स्वागत. चलो एक नवा सामना आपण प्रेक्षकांच्या भेटीस आलेला पाहतो. एका बाजूला आपण पाहतोय शिवा दुसऱ्या बाजूला भाऊरा. तर आपण आवाज ऐकूया उमंग भोईर सरांचा.
मस्त लूज लूज झालास अरे बाबा मी लूज नाही होणार साखळी पद्धतीतील शेवटचा सामना धन्यवाद आतिश सर आमच्या समवेत आहेत एकीकडे शेवा आपण पदाने त्यांच्या समवेत सागर सम्राट भोवरा सद्यस्थितीला फॉर्मात असलेला संघ अगदी शॉर्ट कव्हरला चेंडू जाताना पाहायला मिळतो इथून एकेरी धाव संख्या मिळते एकेरी धावण बारा धावा येतात धावपलकावर स्ट्रायकरला आपण पाहतो जतीन म्हात्रे मोठा फटका खाण्याचा प्रयत्न होता पॅटर्न बॉलचा कॉन्टॅक्ट पाहायला मिळत नाही पंचांचा इशारा येतो ओव्हर नंबर एक चा खेळ समाप्त देतो एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडाच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचेल बारा धावा आपल्याला पाहायला मिळतात एकीकडून आपण पाहिलं तर ज्यांच्या गावामध्ये वाजत गाजत तब्बल 10 फुटाची ट्रॉफी ज्यांना आपल्या नावावर केली बालई चषकाची तोच सागर सम्राट भोवरा संघ खेळताना पाहायला मिळतो आरएस ट्रॉफी असेल त्यानंतर बालई ट्रॉफी असेल असे काही ट्रॉफ्या ज्यांना आपल्या नावावर केल्या जवळचा चेंडू आपण पाहतोय अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जाताना पाहायला मिळेल द्वितीय षटक आपल्यासाठी नरेश येतात सिंगल धावसंख्या मिळाली जाते प्रेक्षकांची जबरदस्त गर्दी आपल्याला पाहायला मिळते पूर्ण चौफेर दिशेने थोडे थोडे प्रेक्षक देखील आपण पाहतोय थोडी काही कारणास्तव स्पर्धा उशिरा झाली संघाची इस थर्ड अंपायर ची मागणी केली जाते पहा तिसऱ्या पंचांची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या फेकण्यावर थोडस आक्षेप घेतलाय तर चला मी विनंती करतो रुपेश पाटील यांना आपण लगेच जायचं आहे थर्ड अंपायरच्या भूमिकेत तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतात ग्रामीण टेनिस क्रिकेटवर सातत्याने गोलंदाजींच्या एक्शनवर आक्षेप घेतला जातोय त्याकरिता आपण तिसरे पंच पाहायला मिळतात अध्यक्ष पाटील सातत्याने म्हणतात की हा देखील कुठेतरी येत्या काही वर्षामध्ये अशी काही टेक्नॉलॉजी या ग्रामीण टेनिसवर देखील यावी जेणेकरून क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये दोनच पंच पाहायला मिळतील तिसरा पंच पाहायला मिळाला नाही पाहिजे यावेळी चेंडू स्लॉट मध्ये आलाय आणि जबरदस्त शॉट पाहायला मिळतोय फलंदाजीच्या बॅटी घेतोय हा इव्हेंट कॉलरीचा ब्रँडेड षटकार यावेळी देखील जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय जतीन मात्रेच्या बॅटर येतोय हा इव्हेंट कॉडीचा जतीन मात्रे ब्रँडेड षटकार
नमस्ते मास्टर विनंती है थोड़ी अपन आता सेव जखन वती कलर की थोड़ी अपन आता डबल बॉल घ्यायचा इथून आता सिंगल काली एक वर नका आता काली दोन वर आपण लक्ष केंद्रित करा गियर चेंज करा आपण देखील या बॉल चांगला स्ट्रोक करतो तो पहा डाकपटूने पोच केले शतक पळतात चांगला प्रयत्न होता मात्र चेंडू थेट सीमापार येतो दंडनीचा आणि कलकरीचा विघ्नहर्त्याचा चषकातील हा दमदार चौकार संघाच्या धावसंख्या जवळ पोहोचल 29 29 धावा येतात पहा अगदी सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय ज्या दिशेला चेंडू येतात त्या दिशेला फटकेबाजी देखील केली जाते स्विचचा प्रयत्न मागील दिशेला यस पंचांचा बोट आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळतोय लेग बिफोरची मागणी केली आहे सरळ हाताने धावा येतात तरी आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथून फलंदाज मात्र सेट फलंदाज जतीन मात्र झाला बॅक टू द डकआउट पहा आमचे नवीन फलंदाज येत आहेत अनुज घरत हे आमचे नवीन फलंदाज आपण पाहतोय डाव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील अनुज घरत कर मला बोललेला फोन कर उमंग नंबर दिया सागर सम्राट बवरा संघातील संघाला आणि किरण बोंडकर यांना शुभेच्छा आल्यात आणि त्यानंतर एसपीसीसी सेवा संघाला देखील शुभेच्छा दिल्यात आमच्या बाले गावातील आदरणीय दमदार व्यक्तिमत्व युवा कार्यकर्ते सुशांत भाई तांडेल यांच्या वतीनं शुभेच्छांचा वर्षाव दोन्ही संघाला तत्पूर्वी आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपण पाहतोय सरफराज जी बंगले साहब इनका आगमन हो चुका है आपका तहे दिल से हार्दिक स्वागत मंच पर नवीन फलंदाज येत आहेत अनुज घरत चांगला फटका आपण पाहतोय तितक्या ताकदवर पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत होतं मात्र चेंडू थेट क्षेत्ररक्षकाला चिरून चालला सीमा पार आल्या आल्या अनुज घरेच्या बॅटरी होतोय हार्ड सन स्ट्रोक फोर रन्स धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 धावा येतात षटक क्रमांक आपण पाहतोय दोनचा खेळ देखील समाप्ती होते ओव्हर नंबर दोनचा प्रवास झालाय दोन षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा आपण पाहतोय पिवनचे षटक पिवनच्या षटकामध्ये जी हाणामारी होणं गरजेची होती ती हाणामारी होताना पाहायला मिळाले पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आमचे यश मिस्त्री साहिल ठाकूर अपूर्व ठाकूर यांचे परम मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत यश मिस्त्री त्याचं खेळ पाहण्यासाठी दोघेही उपस्थित झाले कॅप्टन कुल यश यांच्याकडे पाहिलं जात आहे यश मिस्त्री भन्ना फेकचा वेगवान गतीचा गोलंदाज उपस्थित झालाय थांबवावा लागेल त्यांना मात्र मनीष घरत दोन्ही घरात बंधूंची जोडी एकीकडून मनीष एकीकडून अनुज यश पहिला
चेंडू फेकतील यावेळचा चेंडू जबरदस्त रित्या चेंडू पाहायला मिळतोय गुडलाईन स्पॉट वरून अगदी चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय किरण मोंडकर यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय अगदी दोन्ही बाजून कॅमेरे ऑन आपल्याला पाहायला मिळतात यावेळचा फटका क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली पाहूया नोमास लागला चेंडू फ्लावर रिच लँडिंग दोन धावा मिळाल्या तिसरीचा प्रयत्न नाकारला जातोय दोन धावा येत आहेत दोन धावेनं संघ देखील पावलं पुढे टाकतोय 35 धावा येत्या 34 लास्ट ऑफ 2 विकेट्स यश मिस्त्री चांगल्या रीतीने गोलंदाजी करायचा प्रयत्न करतायत सद्यस्थितीला याही खेळाडूवर कैक मैदानावर थोडीशी मारहाण देखील झाली आहे प्रभावित होणं गरजेचं आहे सातत्यानं याही खेळाडून इतर मॉडेल कमी वयामध्ये सागर सम्राट भाऊरामध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे हे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्यामुळे चेंडू अगदी फणसाने गोलंदाजाला बंदित केलाय ऑब्स्टिकच्या बाहेर जाणार चेंडू अतिरिक्त धावसंख्या पाहायला मिळेल अतिरिक्त धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 धावा येतात धाव फलकावर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलंय कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय नीरज आणि त्यानंतर सूरज सनी पाटील यावेळी देखील गुडघे टिकून खेळायचा प्रयत्न होता यस पंचांचा इशारा पुनश्च एकदा सुवीर मारा आपण पाहतोय शरद जिमात्रे भेंडकर आणि त्यांच्या समवेत राजेंद्र घरत सर नवीन शेवे हे दोन्ही पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रामुख्याचे पंच आज पूर्णपणे ब्लॅक घरून ते उपस्थित झाले पंचांसाठी यस आमचे परम मित्र अनिश भाई पाटील यांचं हार्दिक स्वागत झाले या आयोजनातील प्रमुख आयोजक करते अनिश पाटील हे सांगा शो पहा अगदी चेंडू चालला आरपार सिरपार ठोकला इवन कॉलरीचा मनीष घरेच्या बॅटीतून आला रांगीत षटकार आले आणि त्यानंतर चेंडूला पंच केलाय थेट मिड विकेट गावकरनं विजनला षटकार पाहायला मिळालाय जिंकची शक्यता इथून प्रयत्न करताना पाहायला मिळतात नरेश आपल्याला पाहायला मिळाले तिथे उपस्थित होते पुनश्च एकदा सिंगल आले गजेंद्र आपण पाहतो तिथे उपस्थित व्यासपीठावर काही मान्यवर आपण पाहतोय आणि त्या मान्यवरांचा आदर तिथे मान सन्मान देखील पाहायला मिळतोय गोड आठवण मोमेंटम म्हणून महाराजांची प्रतिकृती आपण पाहतोय नक्कीच ही प्रतिकृती आमचे दिलीपजी म्हात्रे यांच्या घरामध्ये पाहायला मिळेल चांगला चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय निर्धाव निर्धाव आणि निर्धाव बिंदी गेंद पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू म्हटलं तर त्या चेंडूवर कोणती धावसंख्या नसते यावेळी प्रयत्न करताना आपण पाहतो फलंदाज यश मिस्त्री आणि चांगला कमबॅक देखील पाहायला मिळतोय तीन षटकाचा खेळ झालाय तीन षटकाच्या समाप्तीनंतर दोन गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा आपण पाहतो धाव फलकावर
यस सेवा संघ म्हटलं तर मग सातत्याने प्लेइंग 11 मध्ये ज्याची क्षेत्ररक्षण म्हणून सेवा संघामध्ये उपस्थिती आपण पाहतोय आणि एक उत्तम पद्धतीचे फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांची खेळी पाहण्यासाठी आज अनिश पाटील इथे उपस्थित झाले आहेत. आदर्शजी घरात ठीक आहे, ड्रेसिंग रूम मध्ये ते आपण पाहतोय त्यांना, त्यांना नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पुढील गोलंदाज येतात पोलिया मैदानाच्या दिशेनं जिथं की वैयक्तिक वैयक्तिक पहिलं सांघिक चौथे षटक टिकण्यासाठी उपस्थित होतील ओंकार ओंकाराने जर सफलता संपादित केली तर रोहित यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. पहा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 44. अगदी शांतमय वातावरण, नमट वातावरण पाहायला मिळेल. इथून पंचांचा इशारा, इट इज अ वाईड बॉल. रोहित लोलगे यांच्याकडून गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटासाठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल. याकडे नोंद घ्यायचं यावरचा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि अगदी क्षेत्ररक्षकाच्या हाताचं चुंबन घेऊन चेंडू चाललाय. टाटा बाय बाय करणारा आलाय. कमाल धमाल बेमिसाल षटकार डीजे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 51 धावसंख्या येताना आपण पाहतो धावपलकावर. यावेळ देखील फटका सजवलाय, फटका चाललाय, पंचांचा देखील इशारा होतोय. अरे बघतोस काय रागानं षटकार ठोकला मनीष घरतना. चला चेंडूंची पूर्तता करायची आहे. चेंडू मिळाले ओके सर. येस, कारण की या ठिकाणी चेंडू गाळ होणं मी तर म्हणेल अशक्य प्राय. पाहूया हॅट्रिक ऑन अ चान्स. षटकारांच्या हॅट्रिक लगवण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू पाहिला तर स्मोकिंग चेंडू पाहायला मिळतोय. टाकाला वाज देणार हा चेंडू अगदी अप होताना पाहायला मिळतोय. बॉम्बसेव होत असताना चेंडू चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. सागर सम्राट भवरा त्यांच्या समवेत अगदी उरण विभागातील बलाढ्य संघ खेळतोय. सेवा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक, क्या बात है. क्वालिटी ऑफ द क्रिकेट, क्वालिटी ऑफ द शॉट. हाउ हैंडसम एंड ब्यूटीफुल शॉट बाय मिस्टर मनीष घरत.
छंद नाही रामाचा तो ध्येय कसला कामाचा मनीष मात्रे आपण पाहतोय इथून बाराव्या खेळाडूच्या वतीने थोडीशी नावाची चुकामुक होतात आणि इथून फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळाले धक्का क्रमांक तिसरा ड्रेसिंग रूम मध्ये त्यांना पाहायला मिळतील बॅक टू द पवेलियन नवीन फलंदाज सुमित उपस्थित होता भेटला धावगडाचा कोणताहीच फलंदाज देखील आपण पाहतो इथून बाद होता तिथून 400 रुपयाचे पारितोषिक मित्र म्हणलो ओमकार त्यांना प्राप्त झाले चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतो येणारा प्रत्येक फलंदाज माघारी पाठवण्याचं काम केलं 40 षटकांचा खेळ झालाय 24 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावसंख्या आपण पाहतो नवीन फलंदाज येतात आदर्श घरात भाऊया ज्या खेळाडूकडे लक्ष केंद्रित केलं होतं अनिश पाटील तन्मय पाटील यांना तो खेळाडू उपस्थित झाला स्लॉग षटक आत्मसाठी गोलंदाज वापरले जातील आदित्य खूप नका प्रीमियर लीग मध्ये ज्यांना मालिका विरची बाय सायकल आपल्या नावावर ज्यानं पटकावली आदित्य पारचा आपल्याला पाहायला मिळतील डाव्या हाताचे गोलंदाज आहेत चांगले गोलंदाजी हातात आहेत फलंदाजी देखील चांगल्या पद्धतीने केली जाते स्ट्रायकिंगला मात्र डाव्या हाताचे फलंदाज अनुष डाव्या हाताचा गोलंदाज डाव्या हाताचा फलंदाज फलंदाजी करताना आता सोपं समीकरण असेल येस यावेळेला मोठा फटका करण्याचा प्रयत्न चेंडू तात्काळ हवेमध्ये तरंगळतोय शतरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय जिथे एक होती तिथे दोन आल्यात अगदी बाय वन गेट थ्री अशा दोन डावा आहेत टोटल दोन डावेनं संघ जाऊन पोहोचेल 65 धावा इथे धावपलकावर फिंगर रोल करायचा प्रयत्न बॅकवॉट क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला एक धाव संख्या इथे सिंगल कन्वर्ट केली जाते 66 धावसंख्या धावफलकावर येत आहेत क्षेत्रक्षणाची पाणीशा केली जाते क्षेत्रक्षण निवलताना कारण की डाव्या बाया कॉम्बिनेशन आहे डाव्या हाताचा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज म्हटलं तर क्षेत्रक्षकाची धावाधाव पांगापांग गोलंदाजाची लाईन लेंथ येस या बॉलचा देखील चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न आल्या पावली माघारी परतावा लागतोय भारतीय 0 आणि ऑस्ट्रेलियन डग घेऊन आदर्श घरात होतील बॅट टू द डक्का डीजे
पुढील फलंदाजीतील भूषण भोईर भोईर आमचे भोईर बंधू उर्वरित तीन चेडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रातील तीन चेडू मध्ये कशा रीतीचा खेळ घडेल पहा पुन्हा एकदा अखिल पट्टीवर आल्या आल्या पाय उतार वावर लागतोय आदित्य नावाची दहशत कशा पद्धतीने निर्माण केली आहे सागर सम्राट बौरा मध्ये का या खेळाडून आर एस ट्रॉफी गाजवली का या खेळाडून बालई ट्रॉफी गाजवली आहे याचा उत्तम आणि ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये आपण पाहतोय नाव आहे आदित्य पारचा डीजे धन्यवाद पुढील फलंदाज येत आहेत मुरघरत 66 धावसंख्या येत आहेत आणि 6 फलंदाज देखील बाद झाले आहेत मागील सामना जर पाहिला एका पटपट एक फलंदाज बाद होत होते गोहटने संघाचे तरी देखील 70 धावसंख्येचा मोठा आव्हान ठेवण्याचं काम केलं गेलं होतं प्रतिस्पर्धी संघ वाघेली संघा समवेत रोहित पाटीलचा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला होता त्या सामन्यामध्ये प्रयत्न केले जात आहेत चेंडू अगदी बॉडीवर आदळला जातोय लेग बाय चौरफण एकेरी धावसंख्या येते एकेरी धावण 67 धावसंख्या येत आहेत शेवटचा चेडू शेवटचा ब्रह्मास्त्र लास्ट बॉल इन फर्स्ट इनिंग थोडीशी दुखापत घडताना आपल्याला पाहायला मिळते का इथून पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय अगदी फायटिंग स्कोर सेवा संघाच्या बाजूने येत असताना स्लोवर चेंडू चेंज ऑफ पेस धीम्या गतीचा बॉल बॉलवर केला प्रहार चेंडू चालला सीमा पार आलाय षटकार अगदी नक्की डीजे मास्टर गाणं म्हणत आहे आपण आता आनंद शिंदे यांना उपस्थित करायचं आहे येणारे 30 बॉल आणि 74 धावा आता ठोकायला लागतील त्या धावसंख्या कशा रीतीने तुम्ही करता सेकंड तुम्हाला वारंवार पाहिजे मला वारंवार पाहिजे करावं लागेल कामात लागणार आपल्याला
सेकंड इनिंगचा आवाज कसा असेल पाहूया, कसा सामना रंगेल, कसा खेळ रंगेल, फलंदाजांचा खेळ कसा अर्थाने केला जाईल, गोलंदाजांवर कसे हल्ले चढवले जातील त्याचं धावतं विवरण ऐकूया. क्रिकेट की होगी कहानी जुबानी होगी हमारे आतिश पाटील. नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतो गोवटने संघाला विनंती आहे आपण टॉस साठी यायचं आहे आणि दुतुम संघाला विनंती आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या. चला जास्त वेळ घेऊ नका, टॉस करून घ्यायचं आहे आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. कॉम्बॉक्स मध्ये जिथं आवाज असेल आतिश पाटील सर पागोटे. धन्यवाद उमंग जी. तो चलते दोस्तों रुक करेंगे मैदान के ऊपर. विघ्नहर्ता ट्रॉफी 2024 का एक शानदार दौर यहाँ पर चलता हुआ. पहला मुकाबला मोटिजी बनाम दुतुम के बीच हुआ, वहां पर दुतुम टीम जीती थी. दूसरा मुकाबला हुआ गोवटने बनाम वागेवली के बीच, वहां से गोवटने की टीम जीती थी. तीसरा मुकाबला हुआ दादर पेन बनाम माय इलेवन एक विराट थल, जहां से अलीबाग थल की टीम वहां पर जीती थी. अब नॉकआउट राउंड का ये अगला मुकाबला जारी है. साईशा इलेवन शिवा बनाम सागर सम्राट भवरा. हालांकि शिवा टीम ने पहले बल्लेबाजी की थी और बल्लेबाजी करते समय शानदार उन्होंने सफलता को हासिल किया. लगभग देखा जाए तो 5 ओवर के इस खेल में 73 रन बनाए, 74 रनों का लक्ष्य यहाँ पर एक रखा है, एक विशाल का लक्ष्य यहाँ पर रखा जा चुका है. 74 रन यानी कि आज के रात में सबसे ज्यादा रन बनाए जा चुके हैं. यहाँ से अगर बात करें बहुरा की टीम किस प्रकार बल्लेबाजी करेगी, क्या उनका स्टार्ट रहेगा, क्या उनकी रणनीति रहेगी, सब यहाँ पर जाहिर होगा अगले कुछ चंद मिनटों में. पूरी कहानी इस क्रिकेट की जुबानी यहाँ से सब पता चलेगा. चलेंगे टॉस बॉक्स में, टॉस किया जाएगा दुतुम बनाम गोवटने के बीच. मैं दोनों टीमों के कप्तानों से विनती करूंगा कि आप टॉस के लिए यहाँ पर प्रेजेंटेशन बॉक्स एरिया में आए उपस्थित हो, ताकि जल्द से जल्द तुरंत अगला मुकाबला यहाँ पर हम शुरू कर सके. आदित्य और तेजस आठवले ये जुड़ी मैदान के ऊपर जाती हुई और पहले गेंदबाज यहाँ से शिवा टीम की ओर से योगेश घरत इनके हाथों में यहाँ पर गेम को थमाते हुए. योगेश अच्छे गेंदबाज है, एक अच्छा अनुभव उनका साथ हमने कई बार देखा है, लेकिन उतनी अच्छे बल्लेबाज तेजस आठवले. आदित्य हार्ड हिटिंग बल्लेबाज है, ज्यादा देर तक लंबी पारी खेलना पसंद नहीं करते, लेकिन जितने भी खेलते हैं ना वो ज्यादा से ज्यादा नंबर बड़े हासिल करने की कोशिश वहां पर जरूर करते हैं. तो चलेंगे वहां पर दुतुम टीम के कप्तान उपस्थित होते हुए. गोवटना टीम के कप्तान से मैं विनती करूंगा कि आप टॉस के लिए प्रेजेंटेशन बॉक्स एरिया में आए. रुक करेंगे मैदान की ऊपर, ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा. जिस प्रकार बल्लेबाजी की थी शेवा टीम ने, उसी प्रकार की बल्लेबाजी होगी या नहीं होगी आने वाले समय में यहाँ पर सब कुछ जाहिर होगा, बया होगा. गेंद बोलेगी या फिर बल्ला, देखते आंखों देखे हाल, क्रिकेट का हाल. पहली बॉल इस बार बाई ओवर से चली जाती हुई गेंद. फर्स्ट डिलीवरी वाइड, वाइड से शुरुआत किए गेंदबाज योगेश घरत ने. तेजस ऑन स्ट्राइक, पहली मरतबा स्ट्राइक लेते हुए बबरा बनाम शिवा के बीच जारी संघर्ष.
बीच संघर्ष योगेश और तेजस इस बीच लंगर के ऊपर खिलाड़ी वहां पर कोई मौजूद नहीं, फील्डर बने वहां पर दर्शक और गेंद गई दर्शक दुर्गा के बाहर चार रनों के लिए। गोवर्धना टीम ने यहां पर टॉस जीता है, टॉस का बॉस गोवर्धना टीम। पांच रन स्कोरबोर्ड के ऊपर, योगेश के ऊपर आक्रमण, आक्रमण करने वाले बल्लेबाज तेजस इस बार फंसा दिया अपने जाल में, पूरी तरह से जाल में फंसा दिया था। यह है तकनीक, यह है तजुर्बा, यह है अनुभव। खिलाड़ी इंतजार करते रहे कि तेजी के साथ बल्ले के ऊपर गेंद आएगी, लेकिन उसी वक्त गेंदबाज ने पूरी तरह से गति में परिवर्तन लाया। स्लोवन डिलीवरी, चकमा दिया था, फंसे थे पूरे जाल में, लेकिन बार बार बचे। अगली गेंद, इस बार इसी प्रकार की गेंद, यहां से एक और बिंदी गेंद आती हुई। तीन गेंदों में बने हैं पांच रन, यानी कि पहली गेंद आई थी वाइट, उसी गेंद के ऊपर आया चौवा, दूसरी गेंद के ऊपर डॉट, तीसरी गेंद के ऊपर डॉट, कुल मिलाकर तीन गेंदों में बने हैं पांच रन। एक बार फिर योगेश तैयार, इस बार हल्के हाथों से फ्लिक किया है, वहां पर डायरेक्ट थ्रो, कतरा हो सकता था, कतरा बन सकता था। अगर डायरेक्ट थ्रो आता स्टंप के ऊपर तो शायद अंपायर की उंगली ऊपर या फिर तीसरे अंपायर की कॉल भी बन सकती थी। छह रन स्कोरबोर्ड के ऊपर लगते हुए, अब दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के अंदर देख सकते हैं हम। एक और आदित्य, दूसरी छोर तेजस और गेंदबाजी की कमांड संभाले हुए योगेश। हालांकि एक चौवा खाया है, लेकिन उसके बावजूद उन्होंने अच्छा कमबैक भी किया है। जीवन में हर बार हमें कमबैक करने की आवश्यकता घिरती है, संकट आते हैं, संकट का सामना करना पड़ता है। इस बीच बढ़िया स्ट्रोक, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद जाती हुई सीमा रेखा को चीरती हुई, ये बिग 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 छह रन। आदित्य की पारी का अंत आता हुआ, ये पहली विकेट का पतन। ठाकुर जाते हुए एक छक्का लगाया था, उसके बाद भी मन में लालच, अक्सर कहा जाता है कि लालच सबसे बुरी बला है। उस लालच के मोह माया में फंसते हुए खिलाड़ी छह रन आए थे, उससे पहले भी पांच रन स्कोरबोर्ड के ऊपर थे, यानी कि कुल मिलाकर 12 रन बने थे और उसके ऊपर उन्होंने अपनी विकेट को खोया। जानते ही ज्यादा रन बनाने हैं, लेकिन फिलहाल अगर अच्छे खासे गेंदबाज के ऊपर हम ठीक ठाक से दिमागी तकनीक का इस्तेमाल करें तो फिर हम इस मैच को अपने ओर रुख भी का बना सकते हैं, एक मोमेंट बना सकते हैं। नई गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा, अनुज घरत यहां पर लाए जाएंगे। काफी अच्छा खेल उनका करियर रहा, पिछले दो सालों में अनुज ने अपने इस क्रिकेट में पहचान बनाई। दाएं हाथ के गेंदबाज हैं और अच्छा खासा उनका हाथ चलता है इस गेंद के ऊपर, गेंद को ज्यादा घुमाते हैं, स्पीड के साथ भी डालते हैं, कई तकनीक उनके गेंद में नजर आती है। यहां से अब कप्तान चाहेंगे कि अनुज का एक अच्छा खासा स्पेल आए, लेकिन भवरा टीम चाहेगी कि अनुज के ऊपर यहां पर टारगेट किया जाए, क्योंकि रन काफी ज्यादा बनाने हैं। और इस वक्त ये मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर, फर्स्ट बॉल,
इस बार इनसाइड आउट स्ट्रोक, हवा में गेंद के नीचे खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन जब तक गेंद के पास पहुंच पाते, गेंद को उठाते, तब तक दो रन मुकम्मल हो चुके थे। दो रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर। काफी लंबा फासला तय करना है, 74 रन, 74 रन टू विन, एक बड़ा आंकड़ा छूना है, बड़ी मंजिल को छूना है, तो इसी प्रकार के स्ट्रोक लगाने होंगे। एक बार फिर डिफाइन लेग और स्क्वायर लेग के बीचों बीच गेंद को निकाला, तेजस अठौले के बल्ले से निकलता हुआ एक और चौवा। बिल्कुल लोअर फुल टॉस थी, गेंद को हल्की दिशा से दिया खाली, जहां पर कोई मौजूद नहीं थे खिलाड़ी, उसी गैप से निकाला चार रन। चार रनों के बदौलत टोटल स्कोर स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ता हुआ 18 रन, एक विकेट के नुकसान के साथ एक सजी हुई शुरुआत। अगली गेंद, इस बार अच्छी स्ट्रोक लॉन्ग आउट के ऊपर, वहां पर खिलाड़ी मौजूद, लेकिन मिस जजमेंट हुए, गेंद गई वन बाउंस ओवर द रो, बैक टू बैक दूसरा चौवा। कि यहाँ पर अनुज को टारगेट किया जाएगा, लेकिन क्या अनुज यहाँ पर कमबैक कर पाएंगे, चाहेंगे कि ये दो चौवे खाए हैं। अगली गेंद के ऊपर क्या होगा इस गेंद के ऊपर, इस बार जगह बनाने का प्रयास किया था, अतिरिक्त फुटवर्क यानी कि पैरों का इस्तेमाल करना चाहा, बिल्कुल पॉपिंग क्रीज के अंदर चले गए थे बल्लेबाज, उठाना चाह रहे थे डिफाइन लेग के ऊपर से, लेकिन जब तक कि बल्ले का फ्लो आया था तब तक गेंद गई थी विकेट कीपर के हाथों में। यहां से एक बिंदी गेंद का खेल खत्म, 22 रन यहां पर स्कोर बोर्ड के ऊपर अब तक इकट्ठा होते हुए। अगली गेंद अनुज की, इस बार लॉन्ग रन के ऊपर कारपेट को घसेटती हुई गेंद, सिंगल रन यहां पर दिल के साथ पूरा किया, सिंगल के साथ संतुष्ट होंगे बल्लेबाज, संतुष्ट होंगे टीम, 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर। प्रतीक ठाकुर ऑन स्ट्राइक, प्रतीक के ऊपर भी काफी जिम्मेदारी होगी, बवरा टीम के कई समर्थक यहां पर हम देख सकते हैं, कई खिलाड़ी। एक अच्छा खासा मुकाबला हो सकता है, यह संकेत यहां पर दिखाई देते हुए अनुज ओवर की अगली गेंद लेकर, यहां से इस तर्रार गेंद थी, बल्ले को उठाया था, खेलना चाहते थे, लेकिन बल्ले की और गेंद के ऊपर कोई ताल्लुक नहीं, यहां पर एक और बिंदी गेंद का खेल समाप्त होता हुआ। दौर के बाद 23 एक विकेट के नुकसान के साथ यहां पर ये क्रिकेट जारी है। हालांकि कमबैक किस प्रकार किया जा सकता है, कल का मुकाबला हमने भारत बनाम इंग्लैंड का देखा था, जब 33 रनों के ऊपर 3 विकेट गिरी थी, वहां से रविंद्र जडेजा और रोहित शर्मा ने जिस प्रकार साझेदारी को बनाया और भारतीय टीम ने एक अच्छा कमबैक किया, वहां पर सरफराज आए, अश्विन आए, कई खिलाड़ियों का योगदान दिया, लेकिन इंग्लैंड एक ऐसी टीम है दोस्तों जहां पर खूब जानती है कि किस प्रकार मुकाबला अपनी ओर खींचा जा सकता है। एक पॉजिटिव अप्रोच उनका यहां पर देखने को मिला, 30 रन यहां पर स्कोर बोर्ड के ऊपर, आने वाली 18 गेंदें और जीत का लक्ष्य होगा 51 रन। ये पॉजिटिव अप्रोच यहां पर होना चाहिए, सोच सही होनी चाहिए, क्योंकि हम अक्सर देखते हैं क्रिकेट एक ऐसा खेल है जहां पर हर गेंद के पीछे क्रिकेट एक मोड लेता है, रंग बदलता हुआ क्रिकेट नजर आता है। यहां से क्या हो पाएगा इस बार, यू मिस, आई विल डेफिनेटली हिट, जगह बनाने की कोशिश की थी, लेकिन इस बार योगेश का तीखा प्रहार, परफेक्ट यॉर्कर के शिकार बने यहां पर तेजस अठौले, बैक टू द डगआउट।
तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखो। यहाँ पर भवरा टीम चाहेगी कि जो जीतने की उम्मीद है उस उम्मीदों को जिंदा रखना होगा। हालांकि विकटे गिरी है, रन भी काफी ज्यादा बनाने हैं, लेकिन संकट के इस घड़ी में कौन से वो खिलाड़ी रहेंगे जो उस संकट से टीम को बाहर निकालेंगे, ये आने वाले सवाल कई मन में पनपते हुए नजर आएंगे। फिलहाल 2.1 गेंदों के बाद कुल मिलाकर 2 विकेट के नुकसान के साथ 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर। नए खिलाड़ी मैदान के अंदर किरण आते हुए, इस बार बल्ला तेजी के साथ घुमाया था किरण बोंडकर, जिनका नाम अच्छे खासे खिलाड़ी है, इनमें भी क्षमता है। किरण बोंडकर बड़े अच्छे बल्लेबाजी कर सकते हैं, लेकिन इस बार योगेश जैसे तीखे गेंदबाज का सामना करना पड़ रहा है। योगेश एक अपना तजुर्बा लेकर, एक अनुभव लेकर आते हैं। इस बार तेजी के साथ गेंद को फेंका था, वहां पर गेंद हुई बैट के ऊपर ब्रश, आउटसाइड एज का शिकार बने किरण बोंडकर, एक और विकेट मैदान से वापस आती हुई। ज्यादा बनाए थे शेवा टीम ने, और उसी वक्त हम रुक करें भवरा टीम के स्क्वाड के अंदर, तो काफी लंबी इनिंग खेलने वाले कई कई दिग्गज बल्लेबाज, उनमें से एक और खिलाड़ी आते हैं नरेश, जिनका नाम अच्छे स्ट्रोक उनके हाथों में, अच्छे स्ट्रोक उनके बल्लेबाजी में है, लेकिन हम पास में क्या किया है इसे कोई फर्क नहीं पड़ता दोस्तों। हम वर्तमान में क्या करते हैं, आने वाले स्थिति का सामना किस प्रकार करते हैं, मुकाबला किस प्रकार करते हैं, उसके ऊपर कभी है दारमदार रहता है टीम का। अब यहां से फंसती हुई टीम, क्योंकि दो ओवर में बने थे 23 रन, योगेश आए जहां पर उन्होंने पहली गेंद के ऊपर विकेट निकाली, दूसरी गेंद बिंदी फेंकी, तीसरी गेंद के ऊपर भी विकेट निकाली, यानी कि पहले 3 गेंदों में कोई भी रन योगेश ने अब तक खर्च नहीं किया। सबसे सफल गेंदबाजों में से एक योगेश यहां पर गेंदबाजी करते हुए। इस बार तीखा प्रहार, गैप सिलेक्शन नजर आता हुआ, वहां पर खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई, खूबसूरत फील्डिंग, यहां से 2 रन, प्रॉपर 2 रन अपने टीम को बचाए हैं खिलाड़ी है। जतिन बात्री खुद कप्तान वहां पर नजर आए। इस बार अच्छी गेंद, गेंद को खोद कर निकाला, यहाँ पर फ्लम्बल में खिलाड़ी मिस फील्ड का शिकार बने, गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। देख सकते हैं त्रिशूल जी ठाकुर, इनका भी यहाँ पर शुभागमन होता हुआ, बुकुड़िया गांव के अध्यक्ष प्रेसिडेंट हैं, उनका हम तहे दिल से यहाँ पर स्वागत करेंगे। अगली गेंद योगेश की, इस बार खोद कर निकाला, वहां पर खिलाड़ी मौजूद, यहां से प्रयास किया, गेंद गई सीमा रेखा को चीरती हुई, एक और लंबा चौड़ा छक्का आता हुआ। काफी खूबसूरत संगीत दादा कोण के, जिनका ये गीत डबल माइनिंग के लिए जाना जाता है और उनके लिए है। यहां से देखा जाए तो निश्चित तौर 12 गेंदे 39 रनों की आवश्यकता, इसी गीत के ऊपर अटक वारंट भी जारी किया था दादा कोण के लिए, क्योंकि इन शब्दों के जो मीनिंग है वो काफी डबल है, समझने वाले समझते हैं।
चलिए मैदान के ऊपर रुक करेंगे। 12 गेंदों में चाहे 39 रन, 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ 35 रन स्कोर बोर्ड के ऊपर। जितने बना है उनसे ज्यादा 4 रन और बनाने पड़ेंगे, लेकिन वहां पर देखा जाए तो गेंदे भी 12 रहेंगी, यानी कि हर एक ओवर के पीछे 19.5 के औसत के साथ रन बनाने होंगे बबरा टीम के लिए। नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा यहाँ पर मयूर भरत, हालांकि अभी अभी कुछ दिन पहले NSPL जो प्रतियोगिता हुई थी वहां पर भी शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रहा था मयूर का। चार चार, तीन तीन, पांच पांच विकेटें उन्होंने एक एक मुकाबले में छटकाई थी। इनको भी काफी अनुभव है, इनको भी काफी तजुर्बा है, टैलेंटेड गेंदबाज है। यहाँ से किरण बोंडकर और नरेश जोड़ी मैदान के ऊपर। इस बार ये देखिए एक और गलती का शिकार बनते हुए ये नहीं चल गए 4 रन। चार रन जाता है कि एक एक रन जो होता है उसकी काफी अहमियत होती है। हमने पिछले कई गेंदों पे ऊपर देखा है, एक छक्का गया हाथों के ऊपर, पिछली गेंद 6 रन गए, वहां पर एक 4 रन भी गए, अभी 4 रन, यानी कि कुल मिलाकर देखा जाए तो 14 रन मिस फील्ड के कारण यहां पर खर्च किए हैं सेवा टीम ने। एक बार फिर अगली गेंद, यहां से अच्छी गेंद जमीन को घिसकती हुई, एक बार फिर खिलाड़ी वहां पर फंबल हुए थे, लेकिन एक बार एक ही रन के ऊपर संतुष्ट रहना पड़ेगा। एक रन के साथ टोटल स्कोर स्कोर बार्ड के ऊपर आते हुए 40 रन। चालीस रनों के ऊपर पारी अभी तक रुकी हुई है। देखा जाए तो आने वाली 10 गेंदे और जीत का लक्ष्य होगा 34 रनों का। इस बार अच्छी गेंद मयूर टू नरेश, यहां पर जीत हुई मयूर की। पहली गेंद आई है बिंदी, शायद जानते थे कि नरेश यहां पर आक्रमण करेंगे, उससे पहले ही ठीक ठिकानों के ऊपर उन्होंने अपने गेम को रिलीज किया। डॉट बॉल का खेल समाप्त होता हुआ। अगली गेंद, गेंदबाज तैयार। यहां से नरेश ने खोद कर निकाला, स्ट्रेट टू द बॉलर, साइड स्क्रीन के ऊपर से जाता हुआ ये नरेश के बल्ले से दो तहलका मचाने वाला छक्का। यहाँ पर आता हुआ इस छक्के ने उम्मीद को थोड़ा सा जगाया है, उम्मीद की किरण यहाँ पर दिखाई देती हुई, क्योंकि नरेश ये ऐसे खिलाड़ी है अगर उनके पाले में गेंद आए तो इसी प्रकार के नतीजे हर एक गेंद में आ सकते हैं। इतने ताकतवर खिलाड़ी जाने जाते हैं। एक छक्का तो आया है, अब देखते हैं इंतजार अगली बॉल का। गेंदबाज तैयार, इस बार फंसाया अपने जाल में। यहां से पहली गेंद तुम्हारी थी, दूसरी गेंद मेरी, बारी बारी सबकी बारी, कभी हमारी तो कभी तुम्हारी।
लगाया, अपेक्षाएं बड़ी थी। उसी समय नरेश ने अपने विकेट को खोया। एक और सदमा लगता हुआ, एक और झटका लगता हुआ। हालांकि शेवा नाइट टूर्नामेंट में भवरा टीम ने काफी बेहतरीन खेल किया था, अपनी प्रतिभा को दिखाया था, टैलेंट दिखाया था, लेकिन आज इस प्रतियोगिता में गेंदबाजी थोड़ी सी कमजोर रही, जिसके कारण शेवा टीम ने यहां पर 74 रन बनाए थे। अब यहां से मुश्किल की घड़ी आती हुई, मुश्किल समय शुरू होता हुआ, नए खिलाड़ी मैदान के अंदर। यश इस बार बढ़िया तरीके से गेंद को रिलीज किया, छक्का खाने के बाद ओवर यहां पर समाप्त होता हुआ। चार ओवर के बाद टोटल स्कोर स्कोरबोर्ड के ऊपर देखा जा सकता है, लगभग 46 रन। आने वाली 6 गेंदें और जीत का लक्ष्य होगा। अट्ठाईस रनों की दरकार रहेगी, आने वाली 6 गेंदें 28 रन। दो बार आज के रात में यह आंकड़ा है, 6 गेंदों में काफी बड़ा आंकड़ा, काफी बड़ा लक्ष्य। लक्ष्य का पीछा करते करते यहाँ पर थोड़े से घुटने टेके थे, क्योंकि शुरुआती झटके लगे, काफी तेज तरार गेंदबाजी हुई थी। उस तेज तरार गेंदबाजी के धार के सामने भवरा टीम के बल्लेबाज टिक ना पाए। अब यहाँ से चमत्कार इस मैच को बचा सकता है, क्या एक और इतिहास यहाँ पर बन पाएगा, कि एक और इतिहास के पन्नों में ये बल्लेबाजी करने वाली टीम अपना नाम दर्ज करेगी, कि एक और एक बड़ा मुकाबला दर्शकों को देखने को मिलेगा। कई सवाल पन में पनपते हुए नजर आएंगे। अंतिम ओवर लेकर गेंदबाज शुभम, इस बार अच्छी गेंद, अच्छी कोशिश, ये पहले 6 रन आते हुए छक्का। गेंद के ऊपर शुभम नामक गेंदबाज को टारगेट किया, नाम है बल्लेबाज का प्रतीक ठाकुर। अगली गेंद, दूसरी गेंद को भी खोद कर निकालना चाहा, अलग ही किस्म के बल्लेबाज यहां पर खेलते हुए नजर आएंगे। यहां पर दूसरे रन के लिए भागने की कोशिश, 2 रन पूरे करते हुए, 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 54 रन स्कोर बोर्ड के ऊपर लगते हुए। चार गेंदों में चाहिए 20 रन, क्या कारनामा कर पाएंगे। इस बार उठाया गेंद को, गेंद के नीचे कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद इससे लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, उठा सकता। बेकसूर कसूर की तरह मैं कहूंगा कि चीर फाड़ के बल्लेबाजी करते हुए प्रतीक। अगली गेंद, इस बार वाइड बॉल का इशारा आता हुआ, अभी भी मुकाबले में जीवित है, अभी भी मुकाबले में जीवित है। 3 गेंदों में चाहिए 13 रन, काफी बड़ा संघर्ष करते हुए, काफी बड़ा आंकड़ा यहाँ पर पूरा करते हुए। प्रतीक ठाकुर के हाथों में ताकत है, उस ताकत को नजाकत में बदलते हुए खूबसूरत खूबसूरत पारी खेलते हुए भवरा टीम जानदार शानदार। ये गेंद काफी अहमियत रहेगी। इस बार खोद कर निकाला डीप मिड विकेट के ऊपर, वहां पर खिलाड़ी तैनात, सिंगल को भागकर पूरा किया। दूसरे की कोशिश यहां पर नहीं है, बिल्कुल नहीं है। यहां से नए नियमों के तहत एक ही जगह पर रहा
खड़े होकर रन नहीं भाग सकते। दोनों खिलाड़ियों को भागते हुए दोनों छोर छोड़ने पड़ते हैं, तभी कहीं जाकर रन हमारे स्कोर बोर्ड के ऊपर लगा सकते हैं। आने वाली दो गेंदें और दो छक्कों की आवश्यकता, दो गेंदें, 12 रनों की दरकार। लगभग देखा जाए तो पावने दो बज चुके हैं, अब तक तीन मुकाबले शेष बाकी। इस बार हवा में गेंद लंदन के ऊपर जाती हुई, ये आया बिग 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 सिक्सर। तालियां बजनी चाहिए, नहर मानी है, नहर को ठानी है। यहां से देखा जाए तो सागर सम्राट भवरा ने जीत को अपनी जीत मानी है। अंतिम गेंद के ऊपर चाहिए 6 रन, स्ट्राइक के ऊपर है यश, क्या यहां से 6 रन आएंगे? एक गेंद 6 रन, जोरदार तालियां। इस बार अच्छी गेंद, वहां से एक ही रन आएगा। काफी खूबसूरत पारी खेली, काफी बड़ा संघर्ष किया, लेकिन संघर्ष के बावजूद यहां पर सेवा टीम ने ठानी, एक जीत को हासिल किया। कांग्रेचुलेशन।